येवला तालुक्यात पेट्रोल डिझेल व घरगुती वापरात लागणाऱ्या गॅसच्या भरमसाठ दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलंय. त्याचप्रमाणे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन अच्छे दिन आले असं सांगून ग्राहकांचं स्वागतही करण्यात आलंय. केंद्रातील भाजप सरकारनं पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 100 रुपयांचा टप्पा पार केलाय. डिझेलचे दरही वाढले. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी अजून अडचणीत आलाय. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही वाढले असून सबसिडी मिळत नाहीये. या केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणाविरोधात येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे येवला येथे एकनाथ खेमचंद यांच्या पेट्रोल पंपावर गांधीगिरी पद्धतीने पेट्रोल पंपाला पुष्पहार अर्पण करून प्रतिकात्मक पद्धतीनं पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. तसंच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे पुष्प देऊन अच्छे दिन आले म्हणून पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली, महागाई वाढली असं म्हणून प्रतिकात्मक ग्राहकांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दरारून सोडला. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख, शहर अध्यक्ष प्रीतम पटनी, बळीराम शिंदे, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, नंदकुमार शिंदे, तालुका सरचिटणीस विलास नागरे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, युवक अध्यक्ष मंगल परदेशी, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मनोहर गुंजाळ, राजेंद्र गणोरे, अशोक नागपुरे, सुभाष चिखलकर, उत्तम कोकाटे, दीपक खोकले, शेरूबाई मोमीन, सिद्दीकी अन्सारी, संजय पवार, आदमबाई मोमीन, खंडू शिंदे, प्रतीक राऊत, दिगंबर आव्हाड, प्रल्हाद जगताप आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद गुब्बी, MDTV न्यूज, प्रतिनिधी, येवला. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.